जाऊ द्या त्याला, एकदा जाऊ द्या, त्याच्या लक्षात येईल पुढं काय. दहावीला जे आमचा सुद्धा त्याला जर तसं करायचं असत, आमचं हक्काचं आरक्षण आम्ही खूप वर्षानंतर हे भांडून मिळवलंय, लढून मिळवलंय, संघर्ष करून मिळवलंय, त्याच्या पाठीमागं त्याग आहे, त्याच्या पाठीमागं खूप बलिदान आहे, त्याच्या पाठीमागं खूप केसेस झालेले आहेत, त्या पाठीमागं विद्यार्थ्यांचं खूप वाटवं झालेलं आहे. आम्ही हे लढून लढून जीवाची बाजी लावून आता मिळवलंय, आणि त्याला जर पुन्हा एकदा आमच्याच पोरांच्या अन्नात विष घालायचं असेल तर आमचा नावेला जे आम्हालाही मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार. ओबीसीचं सगळं आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आमचा नावेलाच. दुसरीकडे ओबीसी नेत्यांची काल बैठक झाली, यामध्ये अधिसूचना रद्द करणार, प्रमाणपत्राला स्थगिती द्या असं त्यांनी एक मागणी केली, आणि कुठेतरी या अधिसूचनेविरोधात महाराष्ट्रभर यात्रा देखील काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात्रा काढण्याची जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं, फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर तो करायला लागला, आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटलं करायचं नाही, गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही, पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळे व्हायलंय, हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं. नाही विलताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे, कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही, आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल, आणि त्यांचं पूर्ण देशातलं 27-27% आरक्षण रद्द होऊ शकतं, हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटलं होऊ शकतं. आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात, त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येत, त्यामुळं आमच्या त्या त्यांनी माती कालण्याचा प्रयत्न करू नये, हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं, नसता ना वेळा जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे, आणि ते रद्द होणार आहे. मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू. म्हणजे मनोज जरांगे, तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही, तुला पडलंय की ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे, जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे, ती तुला संपवायची आहे. म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसींच्या रिझर्वेशनला विरोध आहे. एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची. अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का? अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही, ते सोडूनच दे. परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटक्या विमुक्त जाती जमाती आम्ही, तू कोर्टात येच. असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच. तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच. मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय, शपथेचं उल्लंघन केलंय, छत्रपती शिवरायांच्या शपथेचं उल्लंघन केलंय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू. आम्ही संविधानाची भाषा बोलतोय, आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय, आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय. कोर्टात आपण जरूर भेटू, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल. जरांगे, तुम्हाला तुमचं स्वागत आहे, तुम्ही या.